नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हनुमान हे कलियुगातील एकमात्र असे देव आहेत जे आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी लगेचच धावून येतात। आपल्या भक्तांच्या सर्व संकटांचे हरण करणारे हनुमान हे अष्टसिद्धीचे दाता आहेत। ते आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण करतात। जे भक्त दररोज हनुमान चालीसाचा पाठ करतात व राम नामाचा नित्य जप करतात, त्यांच्या जीवनावर कधीही वाईट व असुरी शक्तींचा प्रभाव राहत नाही। हनुमान हे चिरंजीवी म्हणजेच अमर आहेत। त्यांना श्रीरामांनी कलियुगाच्या अंतापर्यंत मृत्यूलोकात वास्तव्य करण्याचा आशीर्वाद दिलेला आहे। म्हणून हनुमान आजही आपल्या पूर्ण स्वरूपात पृथ्वीवर निवास करतात आणि तसा अनुभव अनेकांना आलेला आहे। हनुमानांनी त्यांच्या भक्तांना साक्षात दर्शन दिले आहे, त्याबरोबरच त्यांच्या अस्तित्वाचे प्रमाणही कितीतरी वेळा पाहायला मिळाले आहेत। असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी नित्य श्रीराम कथेचे वाचन केले जाते तेथे श्रीराम कथा ऐकण्यासाठी हनुमान नक्कीच येतात। हनुमान ज्याप्रमाणे आपल्या भक्तांचे रक्षण करतात त्याप्रमाणेच दुष्टांना दंडही देतात। प्राचीन धर्मग्रंथांनुसार काही कामे अशी सांगितलेली आहेत ज्यांना केल्याने व्यक्ती हनुमानांच्या आशीर्वादापासून वंचित राहतात। हे काम करणाऱ्या व्यक्तींना कलियुगाचे पापी म्हटलेले आहे। जे स्त्री किंवा पुरुष अशी कामे करतात हनुमान त्यांच्यावर कधीच कृपा करीत नाहीत, अशा व्यक्तींना हनुमान दंडाचे पात्र समजतात। आजच्या या व्हिडिओत मी काही अशा कामांबद्दल सांगणार आहे जी कामे केल्याने देवी लक्ष्मी तर आपल्यावर नाराज होतेच, त्याबरोबरच हनुमानांचीही कृपा आपल्यावर कधीही होत नाही। ही कार्ये अंगदने रावणाच्या सभेत रावणाला सांगितली होती। या सर्व पापांमुळेच हनुमानांनी लंका सोडण्यापूर्वी लंका जाळून नष्ट केली होती। ज्या घरात ही कामे केली जातात त्या घरातून हनुमान लगेचच निघून जातात व त्या घरात दुर्भाग्य व दरिद्रता कायम निवास करते। अशा स्थानावर कधीही देवी लक्ष्मीचाही वास राहत नाही आणि कधी सुखसमृद्धीही येत नाही। चला तर जाणून घेऊयात ते कोणकोणते व्यक्ती आहेत ज्यांच्यावर हनुमानांची कृपा कधीही होत नाही। त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्या घराचे कोणतेही आराध्य दैवत नाही, तसेच ज्यांच्या घरातील कोणाचाही भगवंतांवर विश्वास नसेल आणि जेथे नेहमी भगवंतांना दोष देऊन अपमानित केले जाते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींवर हनुमान कधीही कृपा करीत नाहीत। जेथे श्रीराम प्रभूंचा अपमान केला जातो अशा दुष्टांना दंडाचे पात्र मानले जाते। ज्या घरांमध्ये नेहमी मांसाहार व मद्यपान केले जाते अशा घरांमधूनही देवी लक्ष्मी निघून जाते। अशा घरात राहणारे व्यक्ती राक्षसी प्रवृत्तीचे असतात व ते नेहमी दरिद्रीच राहतात, अशा व्यक्तींवर हनुमान कधीही कृपा करीत नाहीत। ज्या घरात महिलांवर अन्याय अत्याचार केला जातो, पुरुष आपले पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी स्त्रियांवर हात उगारतात किंवा दररोज त्यांच्याबरोबर मारझोड करतात अशा व्यक्तींना हनुमान दंडाचे पात्र मानतात। मृत्यूनंतर हे व्यक्ती नरकात तर जातातच, परंतु आपल्या कर्माची फळे हे पृथ्वी तलावरच भोगतात। ज्या घरातील कुटुंबात एकोपा नसतो, भाऊ बहिणींमध्ये वादविवाद व भांडणे होत राहतात अशा घरात राहणारे व्यक्ती कधीही सुखी राहू शकत नाहीत व अशा घरातील व्यक्ती हनुमानांच्या कृपेपासूनही वंचित राहतात। ज्याप्रमाणे श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न या सर्वांमध्ये एकोपा, प्रेम व सन्मान होता, त्याप्रमाणेच कुटुंबातील सर्वांमध्ये मानसन्मान व प्रेम भावना असणे आवश्यक आहे। ज्या घरामध्ये अस्वच्छता असते, सगळीकडे अस्वच्छ वातावरण असते, त्याशिवाय घरातील सदस्य नेहमी कोणाची ना कोणाची निंदा करीत असतील, राक्षसी प्रवृत्तीचे व्यक्ती जेथे निवास करतात अशा घरातही देवी लक्ष्मीचा वास राहत नाही व हनुमानही अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींवर कृपा करीत नाहीत। ज्या घरात मुक्या प्राण्यांना मारले जाते किंवा कष्ट दिले जाते अशा घरातल्या व्यक्तींवर हनुमान नेहमी नाराज राहतात आणि त्यांना दंडाचे पात्र समजतात। जे व्यक्ती साधू संतांचा अपमान करतात
त्यांच्याबद्दल अपशब्द बोलतात व दुष्प्रचार करतात अशा व्यक्तींवरही हनुमानांची कृपा कधीच होत नाही। ज्या घरात चरित्रहीन व्यक्ती राहतात आपला जोडीदार सोडून इतरांवर लक्ष ठेवतात व त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करतात अशा व्यक्तींच्या घरातही हनुमान कधीही प्रवेश करीत नाहीत। रावणाच्या लंकेत ही सर्व प्रकारची कार्ये केली जात होती म्हणूनच हनुमानांनी लंका सोडण्यापूर्वी लंकेला नष्ट केले होते। म्हणून ज्या ठिकाणी असे कार्य होतात अशा ठिकाणी हनुमान राहतही नाहीत व असे स्थान लगेचच नष्टही करून टाकतात। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।